नमस्कार, तुमच्या लाडक्या KTHM कॉलेज ई लर्निंग या YouTube माध्यमावर मी आकाश पुनश्च एकदा तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मित्रहो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत रिसायकल बिन म्हणजे काय। रिसायकल बिन मधून आपण जो टेम्पररी फाइल आपण डिलीट करतो ती कशा पद्धतीने रिस्टोर करू शकतो व रिसायकल बिन आपण कशा पद्धतीने एम्प्टी करू शकतो हे आपण आता बघणार आहोत। तर मित्रहो, चला मग व्हिडिओ सुरू करूया। माय डियर फ्रेंड्स, आज आपण रिसायकल बिन विषयी चर्चा करणार आहोत। आपल्याला सर्वांना माहिती असेल रिसायकल बिन जे आहे ते आपल्या कम्प्युटर लॅपटॉपच्या डेस्कटॉप स्क्रीनवर प्रामुख्याने आपल्याला जे आहे ते पाहावयास मिळत असते। आता माझ्या डेस्कटॉप स्क्रीनवर मी आलेलो आहे, मी सिम्पली आर प्रेस करतो, रिसायकल बिनचा जो आहे आयकॉन आलेला आहे, तर हा रिसायकल बिनचा आयकॉन आणि इथे मी एंटर केल्यानंतर रिसायकल बिन जे आहे ते माझं ओपन झालेलं आहे। तर या रिसायकल बिनचा उपयोग जो आहे ते कशासाठी होत असतो प्रामुख्याने, ज्यावेळेस तुम्ही एखादी फाईल टेम्पररी डिलीट करता, फाईल असू दे फोल्डर असू दे, ते ज्यावेळेस तुम्ही टेम्पररी डिलीट करता त्यावेळेस जे आहे ते रिसायकल बिनमध्ये जे आहे ते पडत असतं, जेणेकरून अनावधानाने जर तुमच्याकडून एखादी महत्त्वपूर्ण तुमची फाईल जर डिलीट झाली तर त्याचा बॅकअप जे आहे ते रिसायकल बिनमध्ये जे आहे एक काही कालावधीसाठी जो आहे ती ती फाईल जी आहे ती रिसायकल बिनमध्ये पडत असते। आता समजा माझ्याकडे हे आकाश नावाचा फोल्डर आहे, आता सिम्पली मी याच्यावर डिलीट की प्रेस करतो, कीबोर्डवर जी असते ती। आता मी टेम्पररी डिलीट केलं आहे आकाश नावाचा फोल्डर, तर ते आता माझ्या रिसायकल बिन मध्ये मला पाहावयास मिळेल। मी आता रिसायकल बिन ओपन करतो। Assistive Techno 2021 08 11 14 32 32 dot mkv1 column space not select space select 2021 0 space selected. या mkv फाइल आहे, इथून मी डिलीट करतो। आता क्रिएट डेस्कटॉप आयकॉन इन विंडोज 10 विथ nvda dot m आणि फोल्डर ऑफ लिस्ट दिस पीसी 240 रिसायकल बिन मध्ये जातो। टी आर रिसायकल इन फॉर ऑफ रिसायकल इन विंडो आयटम्स न्यू लिस्ट आकाश 1 कॉलम 1 2021 08 11 14 35 41 dot mkv1 column 2021 08 11 14 32 32 dot mkv1 column 1 3 of 3 तर मी काय करेल, रिसायकल बिन मध्ये जाईल मी, सिम्पली मी रिसायकल बिन मध्ये जातो। आकाश नावाची जी आहे ते फाईल आहे जी मी डिलीट केली होती टेम्पररी, तर सिम्पली मी त्याच्यावर ऍप्लिकेशन की करतो, कॉन्टॅक्ट मेनू ओपन झालाय। जर तुमच्या लॅपटॉप मध्ये ऍप्लिकेशन की नसेल तर सिम्पली तुम्हाला शिफ्ट F10 प्रेस करायचंय, शिफ्ट आणि फंक्शन की असते ती F10 तुम्हाला प्रेस करायची आहे। तुमचा जो आहे कॉन्टॅक्ट मेनू ओपन होणार आहे आणि तिथे तुम्ही सिम्पली एकतर ई करू शकता किंवा मग डाऊन एरोने रिस्टोर वर जे आहे ते एंटर करू शकता। हे जे फोल्डर आहे ज्या लोकेशनवरून मी डिलीट केलं तर त्याच लोकेशनला त्याच ठिकाणी जे आहे ते पडत असतं पुनश्च एकदा। बघा, आकाश नावाचा फोल्डर आहे, मी डिलीट केलं होतं परंतु रिस्टोर केल्यामुळे पुनश्च एकदा मला ते दिसत आहे, पुनश्च एकदा अपियर झालंय। मित्र, अशा पद्धतीने आपण जी टेम्पररी फाईल डिलीट करतो ती परत जी आहे ते रिसायकल बिनच्या माध्यमातून प्राप्त करू शकतो। त्याचबरोबर एखादी फाईल तुम्ही परमनंटली डिलीट केली
आता एखादी फाईल असेल तुम्ही परमनंटली जर डिलीट केली आकाश मला मी पहिले टेम्पररी डिलीट केलं होतं आता परमनंटली करायचं असेल तर मी शिफ्ट डिलीट की प्रेस करेल Delete folder dialog box. You're sure you want to permanently delete this folder. Akash text edited X-6-2021-12-22M. Yes button alt plus Y. Tumhala kayam swarupi file permanently delete karayche ka? Tar mi yes button alt. Yes button alt. Ata he kayam swarupi je ahe Akash navacha folder je ahe delete zale. Parantu ata tumhala te recycle bin madhe pahavayas milnar nahi. Folder new list network not selected. One of four are recycle bin. Recycle bin window items. New list 2000 या दोन फाइल ज्या आहेत मी डिलीट केल्या तर त्या या रिसायकल बिन फोल्डर मध्ये परंतु मी जी परमनंटली डिलीट केली ती फाइल तुम्हाला पाहायला मिळणार नाही अशा परिस्थितीत आपण रिसायकल बिनचा जे आहे ते उपयोग करू शकतो आता सर्वात महत्त्वाचा खूप सारा डेटा असतो तुम्ही रिसायकल बिन मधून त्या तुम्हाला संपूर्ण फाइल्स एकाच वेळी जर डिलीट करायचा असेल रिसायकल बिन जे आहे तुम्हाला जे आहे ते जरा जो काही रिसायकल बिन मध्ये फार मोठ्या प्रमाणात डेटा असतो ती रिसायकल बिन एम्प्टी करायची असेल तर तुम्ही सिंपली एक एक रिसायकल बिन फॉर recycle bin window items new list 2000 2021 08 11 14 32 32.10 1 column 1 of 2 delete key press karu kiwa ma simply tumhala new list recycle bin for 40 at read recycle bin for 40 is an application key karayche context menu ani application key kelyanantar empty recycle bin var simply enter karayche tumhala Delete multiple items. Dialog. Are you sure you want to permanently delete these two items? Yes button alt plus Y. Me yes karto. No but yes button alt. Fold the new list. Recycle bin 4 of 40. Then me recycle bin madhe jato. And tumhi baghu shakta. Maji recycle bin je ahe. Te purnapane je ahe. Te empty zaleli ahe. Tar mitro. Asha paddhatine je ahe. Te nemka recycle bin kay asto. Recycle bin cha aplyala. Kasha paddhatine je ahe. Te upayog hot asto. एखादी टेम्पररी फाईल आपण डिलीट केल्यानंतर ती रिसायकल बिन मध्ये जे आहे ते पडत असते परंतु परमनंट जर डिलीट केली तर आपल्याला ती फाईल प्राप्त होत नाही तर याचा संबंध आपण आढावा या लेक्चरच्या माध्यमातून घेतलेला आहे मी आशा करतो हे लेक्चर नक्कीच आपल्यासाठी उपयुक्त ठरेल जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आपल्या तमाम मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद Video 01 OBS Studio 20 OBS Studio 26.1 Stop virtual. Stop recording checkbox check.